राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिनाचा शुभेच्छा बॅनर चर्चेचा विषय बनला असून शरद पवार गटाकडून कोपरगाव शहरातील बस स्थानकासमोर बॅनरबाजी करण्यात आली. तू तारी त्याला कोण मारी असा आशय असलेला बॅनरवर शरद पवारांचा फोटो आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचे बॅनर झळकल्याने शहरात चर्चा रंगली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा 25वा वर्धापन दिन साजरा होत असून अहमदनगर येथे खुद्द शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातून शेकडो युवक आणि कार्यकर्ते अहमदनगर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लावलेला बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. आज 10 जून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा लोकप्रिय महोत्सवी 25वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही कोपरगाव शहर व तालुक्यातून आमचे सर्व पवार साहेबांना मारणारा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व मोठ्या संख्येने आज ताफा घेऊन नगरकडे वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जात आहोत. तरी आमचे आता 10 पैकी ज्या 8 जागा आल्या त्या 8ही खासदारांचा विजयी असा जल्लोषही तिथे साजरा होणार आहे. धन्यवाद. असो 25वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन आहे तरी कोपरगाव तालुक्यातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षातून सर्वसामान्य शेतकरी छोटे छोटे व्यापारी उद्योगातील प्रत्येक जण घराघरातून आज 25वा वर्धापन दिन हा नगर येथे साजरा होणार असून कोपरगाव तालुक्याला संदीप बोवरपे यांचं खूप मोलाचं मोठं मार्गदर्शन असून या ठिकाणी इथून साधारण आम्ही 25 ते 20 गाड्या साधारण म्हणजे 200 लोक इथून सर्वसामान्य लोक नगरला वर्धापन निमित्त सोहळ्याला हजर होत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आदरणीय संदीप भाऊ वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली व भावेची पवार जिल्हा उपाध्यक्ष अखिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कोपरगाव शहर व तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन जे पवार साहेबांवर प्रेम करतात त्यांना घेऊन आम्ही पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नगर येथे जात आहोत.